2019 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी मी निवडून यावं म्हणून परिश्रम केले, अनेकांनी मत देता येत नाही म्हणून वर्गणी दिली, माझ्या मतदारसंघातल्या सुद्धा अनेकांनी माझ्या निवडणुकीच्या खर्चासाठी वर्गणी दिली। आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या निवडणुका ह्या पैसे शिल्लक ठेवूनच लढल्या गेल्या। ही निवडणूक मी पैसे शिल्लक ठेवूनच लढलो। फरक एवढाच की मागच्या 4 निवडणुकीत मी विजयी झालो आणि यावेळी पराजित झालो। परंतु ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी पायावाला चिंध्या बांधून अपार कष्ट केले, कुणातराची पर्वा न करता माझ्या अनेक भगिनींनीसुद्धा प्रचारामध्ये सहभाग घेतला, त्या सगळ्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि या महाआघाडीमार्फत मी निवडणूक लढवत असताना काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, डावी आघाडी असेल, शेका पक्ष असेल, आमच्या आघाडीमध्ये असणाऱ्या सगळ्या सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष 56 जे होते त्यांचे कार्यकर्ते, या सगळ्या सगळ्यांचं मी आभार मानतो। आपण जरी विजयाच्या जवळ पोचू शकलो नसलो तरी जनतेनं दिलेला कौल हा आपल्याला मान्यच करावा लागेल। लोकशाहीवर प्रेम करतो आणि ही जी भूमिका आपण घेतलेली होती ती भूमिका अशासाठी घेतलेली होती की या महाराष्ट्रावर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे संस्कार आहेत। अनेक समाजसुधारक आणि साधू संतांचे संस्कार आहेत आणि ते संस्कार आपल्याला विसरून चालणार नाही। जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून त्यावर मताची ओळी भासता येईल, परंतु ती महाराष्ट्राची संस्कृती नाही। या भावनेतून आपण सगळे एकत्रित आलो आणि आता पराभूत झालो। फक्त माझ्याच मतदारसंघात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आपण पराभूत झालो म्हणून निराश व्हायचं काही कारण नाही। विचाराला मरण नसतं, विचारामध्ये ताकद असते। ह्या विचारासाठी नरेंद्र दाभोळकरांच्या पासून पानसरेपर्यंत अनेकांनी आपलं प्राण गमावलेला आहे। आपल्याला तर एक साधा पराभव पत्करावा लागलेला आहे, म्हणून नाराज होऊ नका। माझ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे, गेली 20-25 वर्ष मी तुमच्यावर जे संस्कार केलेले आहेत ते संस्कार तकलादू नव्हते हे लक्षात ठेवा, आणि तेव्हा डोक्यात राख न घालता शांतपणानं या पराभवाचं आत्मचिंतन आपण करूया आणि पुन्हा नव्या दमानं गोरगरिबांच्यासाठी, वंचितासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, दीनदुबळ्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। एक लक्षात ठेवा, आपण काम करायचं थांबलो तर या गोरगरिबांना वाली कुणीच असणार नाही या धंदेवाईक राजकारणामध्ये। या गोरगरिबांच्यासाठी का होणार, आपल्याला आपलं दुःख बाजूला ठेवून संघर्ष करावा लागणार आहे, याचं भान ज्यांना ज्यांना माझे विचार पडतात त्या सगळ्यांनी ठेवावेत, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे। धन्यवाद।